कल्याण डोंबिवलीमध्ये 10 ते 12 कोरोना रुग्ण आढळून येत होते, मात्र गेल्या 3 दिवसापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा आकडा आता 200 पार झालेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि संपूर्ण MMR रिजनमध्ये जे लसीकरण व्हायला हवं गतीने व्हायला हवं ते होत नाही, आणि विशेष करून 100% लसीकरण शहरांमध्ये व्हायला हवं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की लसीकरण करण्यासाठी घरोघरी जा, घरोघरी दस्तक करा आणि लसीकरण करा। असं असताना शहरांमध्ये लसीकरण अत्यंत मंदगतीने होत आहे, हे अत्यंत वाईट आहे। प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे जे युद्ध पातळीवरती किंवा ज्या टास्क फोर्सवरती त्यांनी काम करायला हवं ते करत नाही, म्हणून आज प्रशासनाला या सर्व गोष्टी आठवण करून देण्यासाठी आज आयुक्तांची भेट घेतली। आणि त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील असणारे विद्यार्थी त्यांना सुद्धा लसीकरण सुरू झालं आहे, त्यासाठी एक विशेष अशी मोहीम तयार करणं, शाळांमध्ये ती मोहीम तयार करणं, आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने 80-90 सेंटर्स होती त्याचा प्रचार करणं, प्रसार करणं, आणि जास्तीत जास्त लोकांना या सर्व वॅक्सिनेशन का गरजेचं आहे हे लोकांना पटवून सांगणं, त्याच्या जाहिराती करणं, या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे। हे सर्व सांगण्यासाठी आणि हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तही त्या संदर्भात सकारात्मक होते, परंतु यामध्ये प्रशासनाची जी आवश्यकता आहे की त्यांनी गतिमान पद्धतीने करणं जी आवश्यकता आहे त्यामध्ये ते कुठेतरी कमी पडतायत हे त्यांना दाखवून देण्यात आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2021 जानेवारी महिन्यात करोना लसीकरणाला सुरुवात केली होती आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 13,59,000 जणांचं लसीकरण पूर्ण करण्यात येईल असं लक्ष ठेवलं होतं। या मोहिमेला आता 14 जानेवारी रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र हे लक्ष गाठण्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका अपयशी ठरली असल्याची टीकाही आमदार चव्हाण यांनी यावेळी केलेली आहे। पलाव टाउनशिप येथे आहे आणि या टाउनशिपमध्ये नागरिकांना दुहेरी मालमत्ता कर भरावा लागत आहे, तर त्यांना या मालमत्ता करामध्ये सवलत मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे। कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MyMTV फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।